शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण चित्रपट आज कोल्हापुरात प्रदर्शित झालाय याला कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शवत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण या सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं यावेळी चित्रपटगृह परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं शाहरुख खान जॉन अब्राहिम आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा बहुचर्चित चित्रपट आज प्रदर्शित झाला या चित्रपटातील एका गाण्यावेळी दीपिकानं परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरून हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली होती त्यामुळं हा चित्रपट वादाच्या भोऱ्यात सापडला होता या विरोधानंतरही आज हा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला आहे कोल्हापुरात हा चित्रपट प्रदर्शित करू दिला जाणार नाही असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आला होता आज कोल्हापुरातील बहुतांश चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला याची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शाहूपुरीमधील रिलायन्स मॉलबाहेर एकत्र येत या चित्रपटाला विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं या सर्व घडामोडींमुळे चित्रपटगृहाबाहेर काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं